नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया सोयाबीनची ग्रेव्हीवाली भाजी, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य हे सोयाबीन आहेत, बघा मी अर्धा तास भिजत घातलेले आणि चांगले चोळून चोळून धुवून घेतलेत। बघा हे 200 ग्रॅम सोयाबीन आहेत। एक टमाटर बघा मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे जाळीवर। 3 बारीक छोटे कांदे भेटतात बघा, ते कांदे मी भाजून घेतलेले आहेत। ही एक छोटा तुकडा सुकं खोबरं आहे बघा, भाजून घेतलेलं आहे। अर्ध्या वाटीला पण अर्धी वाटी आहे बघा। 2 हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं आहे बघा, तुकडे करून घेतलेले आहेत। 1 गड्डी लसूण आहे। ही कांदा लसणाची चटणी आहे। मीठ आहे, कढीपत्ता, तेजपत्ता आहे। 1 मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे। कोथिंबीर आहे। आपल्याला बाकी लागणारे मोहरी, जिरे, लाल मसाला आहे, गरम मसाला पावडर आहे, जिरे धणे आहे, हिंग थोडंसं टाकणार आहे, हळद आणि तेल। आता आपण हा पहिल्यांदा बघा हा मसाला ना मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे मिक्सरचं भांडं आहे बघा। ह्यात हा छोटा कांदा आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, हे सुकं खोबरं आहे बघा, हे 1 इंच आलं आहे बघा, 1 गड्डी लसूण आहे आणि ही तंबट आहे। हे एवढं बघा मी बारीक करून घेते। हे बघा आता हा मसाला मी बारीक करून मिक्सरला घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया। चांगलं गरम होऊन द्यायचं तेल। बघा आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये बघा 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, हे छोटे 2 तेजपत्ते आहेत बघा, कढीपत्ता आहे आणि कांदा आहे बघा। एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। आता हे आपण चांगलं भाजून घ्यायचं बघा। हे बघा आता आपला कांदा बघा भाजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपण ना हळद टाकूया। ही बघा 1/2 चमच्याला बी थोडीशी कमी हळद आहे। हिंग पावडर आहे 2 चिमूट। आता ह्याच्यामध्ये बघा आपण जे मसाला बारीक करून घेतला आहे ना, हा सगळा घालूया। हा बघा आता मसाला आपण जे मिक्सरला बारीक घेतलेला करून ना तो टाकलेला, चांगलं भाजून घ्यायचं। आता बघा हा मसाला आपण 1-2 मिनटं बघा आता चांगला भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा लाल मसाला आहे। आता हे हलवून घेते चांगलं। हे बघा जे आपण मसाला भाजत होतो ना त्याला तेल चांगलं सुटलेलं आहे। हे बघा आता हे चांगलं तेल सुटस्तोर आपण चांगलं भाजून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बघा ही चटणी, कांदा लसणाची चटणी 1 चमचा टाकलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आता हे एक मी चांगलं भाजून घेते बघा। हे बघा आता हे सगळं जेवढं आपण मसाला टाकला आहे तेवढा चांगला मिक्स झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये हे सोयाबीन बघा 200 ग्रॅम आहेत। हे छोटे मोठे असतात, तर हे बारीक करायचे असले तर तुम्ही बारीक करून पण घेऊ शकता। हे बघा आता हे चांगलं मिक्स करून मी घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा आपण ना 1 ग्लास पाणी ओतायचं, कारण मी थोडा रस्सा दाखवणार आहे ह्याला, कारण मी 2 रेसिपी टाकल्यात बघा सुके भाजीच्या पण। तर आपण आता ही रस्स्यावाली सोयाबीनची भाजी बघूया। तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मसाला केला होता, त्याच्यातलं पाणी पण मी ओतलेलं आहे। 1/2 ग्लास ह्यात ओतलं होतं ना, 1/2 ग्लास पाणी ग्लासमध्ये होतं। 1 ग्लास पाणी बघा मी ओतलेलं आहे पूर्ण। हा ग्लास बघा माझा जरा मोठा आहे। आणि ह्याच्यामध्ये बघा आता आपण मीठ टाकायचं। मी ना मोठं मीठ वापरते, तुम्ही छोटं वापरलं तरी चालतं आहे, चवीप्रमाणे कमी जास्त असं। आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडीशी कोथिंबीर टाकते आत्ता आणि थोडीशी नंतर टाकते। चांगलं मिक्स करून घेते। आता हे जे बनवलेली आहे ना भाजी, ही फास्ट गॅसवर बनवलेली आहे। हे बघा आता थोडा गॅस मी बारीक करते, कारण गॅस होता फास्ट। आणि 1-10 मिनटासाठी मी झाकून ठेवते। हे बघा
10 ते 15 मिनटे झाले होते मी झाकून ठेवलं होतं। तर हे बघा आता आपली भाजी झालेली आहे रस्सेवाली। तुम्हाला जर अजून जर ही अशी झाली बघा, जर तुम्हाला अजून थोडं पाणी पाहिजे असेल तरी ठेवायचं। जर तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, म्हणजे मला कळेल की माझ्या तुम्हाला रेसिपी आवडतात म्हणून।